तिथं मेहनत करून 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 हे सर्व उभं केलं. आता काय नाही, काय नाही, शेती आणि गुरंढोरं आणि दुधपाणी. आता दुधाला आमच्या इकडे दर नाही, 25-26 रुपये लिटर. दहा 15 रुपये वगैरे होत होते काय रस्त्यावर? काय नाही, काय नाही ना, पूर्ण जंगल असेल ना, जंगल पाय वाटण जाय. फक्त एसटी असेल, बाकी काय नाही. बैलगाडी. हो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल कोकण नगरमध्ये. मित्रांनो, आपला कोकण सफर पोहोचला आहे दापोलीच्या एक छोट्याशा गावात. मित्रांनो, पूर्ण हिरवळ झालेली जागा आहे, चार तरफ हिरवळ आणि भात शेती अशी पिकलेली आहे. इकडे समोर तुमच्या गाई गुरं चढत आहेत. सकाळचाच वेळ आहे मित्रांनो, 10:30 वाजले. दादा इकडे कुंपण लावत आहेत. आता डांब लावला ते परत फुटणार ते वरून, हे फुटलेत. गुराढोरा पण आहे तुमची, हे गुरं आहेत ना गुरा. शेतीचा काम काय आता हे चार महिने. तो पूर्ण तुमचा आहे. ही जर दापोली जागा असते ना, तुम्ही करोडपती असता. तरी करोडपती असतात. करोडपती काय नाही, पण आहे तरी उपयोग. म्हणजे आता नाही तर पुढे उपयोग होणार आहे. तुम्हाला नाही झाला, तुमच्या मुलांना होईल उपयोग. विकू नका एवढ्या लवकर जागा, काही करू नका. आहे ती ठेवा, विकू नका. तुम्हाला नाही झाली, तुमच्या मुलांना पण आली, पुढच्या मुलांना होईल. जागा काही खराब होत नाही, खराब होत नाही. खायला मागे नाही काय, तिथे पिकू शकता तुम्ही काय पण. आता इथे पिकवताय तुम्ही चावर वगैरे, इथे वरती सायाची झाडं लावलं तरी होणार ती. आज साया लावला तरी तुम्हाला 10 वर्षांनी काही ना काहीतरी देणार ते. फक्त साग काजू भरपूर काय आहे तुम्हाला करायला पाहिजे. मेहनत करायला, मेहनत करायला पाहिजे. बिना मेहनत नाही होणार पाहिजे. पण मेहनत मिळत असं काही नाही. नाही, उत्पन्न भेटतोच भेटतो जागेमध्ये. आता मुंबईला गेला तरी किती 15,000 रुपयाची नोकरी भेटते तुम्हाला. काय नाही भेटत 15,000 ला, तर कायच होत नाही. काय करणार, जॉबच नाही कुठे. हो सर्व काम जास्त ते करतायत, सर्व काम तेच करतायत ना. एक माणूस काम करतो, 10-20 माणसं. मग आता पहिले आपल्या इथे भात कापायला, म्हणजे ही कापायला काय बोलतात ती चार वगैरे कापायला मशीन नव्हती, माणसं होती. आता मशीन घेऊन येतात, 100 पेट्रोल लागलं, पूर्ण काम होऊन जातो. 2-3 तास होतो. म्हणजे माणसाची मजुरी गेली, माणसाचं काम गेला, माणूस बेरोजगार झाला. भरपूर हो हे काम मजुरी भरपूर आमच्याकडे असायच्या. आता काय नाही, काय नाही. शेती आणि गुरंढोरं आणि दुधपाणी. आता दुधाला सुद्धा आमच्या इकडे दर नाही, 25-26 रुपये लिटर शासन. म्हणजे कुठे इथे इकता ना, इथे डेअरी आहे ती. आणि इथे फॅट लागला तर कसा, 30-28 आणि तिकडे सोंडेगरला आहे ती दुसरी, ती पण ती पण 26-27 शासनाची आहे. तरी पण दिवसाला किती लिटर निघतो तू? माझ्याकडे 20-25 निघाला असं दापोलीला येऊन विकला असतात ना, तरी पण तुमचे किती 50 रुपये लिटर जातो आपल्याकडे आरामात. गायचं आरामात 50 रुपये लिटर. परत 1,000-1,200 रुपये तरी तुमचं झालं असतं कसं ना कसं. 100 रुपये पेट्रोलला गेले असते पाणी. काय करणार आता, इथं तुम्ही पडलात गावामध्ये. वयाच्या 10-15 वर्षापासून करताय. वाय वाट वाटत नाही, 60-65 एवढा खाना. गावाचाच खावा खाना असं सर्व, गावठी खाना. गावठी खाना आणि आपली शेती आणि आपली गुरं हे एवढं. सकाळी उठले की नाश्ता पाणी, चहा पाणी, दारूमारी पण घालून घालायची. गुरं आली की त्यातनं काम करायचं, दुसरीकडे जायचं. पण चार कापायची, चार पण कापता तिकडे. पण चार कापू होती या कंपाऊंड मध्ये दोघं तिघं. ते फोटे आपरती बराबर दोघं असतात तिकडे. अच्छा, आता हा पण मी पण इथे कंपाऊंड चार कापतो. आता हा पण आपला गुळाचा रिगल आहे. इथे चार आहे, हा दुसऱ्याची चुलत भावाची. अच्छा, आणि तिकडे गवत आहे.
चार नाही, चार जरुरी आहे का आंबवण जरुरी आहे? आंबवण, आंबवणी दूध चांगलं येतं ना हे काय आपण वाटतो, पण हे आता हिरो आहे ना, आता थोडा आंबवण कमी लागतो, कमी लागतो, पण उन्हाळी आंबवण जर असेल तर दूध आहे, नाही काय सुकला की काय नाही, सगळं पातळ आहे. आंबवण तरी किती रुपये किलो आहे? आता लय महाग आहे, तरी अंदाज इकडे आता 30 रुपये किलो आहे. 30 रुपये किलोनी विकतायत ना, भरपूर महाग विकतायत. आणि दुसरी पेंड आहे ना 60 रुपये किलो, पत्री पेंड. पत्री पेंड, पण पत्री पेंडला दूध जास्त आहे, दूध जास्त आहे, पण ती गाय आपल्याजवळ जास्त पाहिजे, त्याहून फायदा आहे. नाही गाय जास्त असून सुद्धा तसं दुधाला पण भाव येत नाही ना, इथे इथे भाव पण नाही बरा, तुम्हाला दुधाला भाव नाही. 30 रुपये खाना आहे एक किलो, तर समजा 3 गायी आहेत, तर 3 गायीनं 2-2 किलो जर खाना घातला तर किती रुपये होतील? काय भेटला तुम्हाला? आणि दूध दूध किती? 26 झाला. आता आम्ही शासनाला 26 रुपये घालतो दूध. काय करणार आता समजा, हे आता माझ्या स्वतःच्या कार्याच्या गाई झाल्यात म्हणून, जर बँकेच्या गाई जर असतील, लोकांकडे बँकेच्या कर्जाच्या गाई भरपूर गुरुढोरं भरपूर, आता 40-30-40 हजाराच्या गाई घेऊन ह्यात 26 रुपये लिटरने दूध आणि एवढा खाना घेऊन आपल्याला परवडेल काय? जरा पण नाही परवडणार. पण आता काय, आम्ही आपला अंग मेहनत करतो, आमच्या सर्व स्वतःच आहे, मेहनत करतो म्हणून चला तेवढं तेवढं. अगदी समजा शेती आहे म्हटलं तर 2 बैल राखावे, बराबर 2 बैल पाहिजे, ते पण आहेत ना, बैल आहेत ना 2 अजून पाहिजे. पण आता काय ट्रॅक्टर निघाले, हो ट्रॅक्टरने पण सर्व ही केला ना, ट्रॅक्टर म्हणजे झालं बैलांची उत्पन्न कमी आली, बैलांना डिमांड नाही काही नाही, सगळी लोकांनी गुरं कमी कमी करून टाकलं. आता दापोलीमध्ये पण शेती आहेत ना, ते नांगर मुश्किलने दोघं तिकांजवळ, बाकी सर्व ते मशीन लावून. इथं असं मी पण आणतो माझं बैल असून, इथं आमच्या नांगर फिरतो ह्या सगळ्या शेतात ना, ह्या पूर्ण शेतात नांगर फिरतो. येऊ कधी पावसाळ्यात बघायला? या मुद्दाम मुद्दामच येतो पावसाळ्यात. आता भा भात कपणी कधी? आम्ही आता हा दिवाळी होईल, दिवाळीत होईल, दिवाळीच्या आधी होईल या वर्षी, पण दिवाळी आता झाला, दसरा आता दसरा होईल, दिवाळी पण होईल. दिवाळी म्हणजे अजून 1 महिना आहे, हा 1 महिना, 1 महिन्यानंतर कापायला सुरुवात होईल. अच्छा बघूया, टाइम जर भेटलं तरी येऊ नक्कीच. गर्दी सर्व व्यवस्थित आहे, आम्ही इथे संसार राहून घर बीर सर्व व्यवस्थित आहे, सर्व बांधलं व्यवस्थित, घर वाडा बिडा सर्व आहे. इथं मेहनत करून 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 हे सर्व उभं केलं. सर्व इथं इकडचाच कष्ट आहे भाऊ, आता मुंबई वगैरे गेलात नाही. एका कुठल्या मुलग्याने किती कमीत कमी दिले असले, कधी 1,00,000 रुपये लागले असले तर नाही, बाकी सर्व तुमचंच आहे सर्व. असं अशी म्हणजे लोकांनी सुद्धा मदत भरपूर केली, त्यांनी म्हणजे कशी पैसे ते फेडले, मग कुठल्या तरी रूपाने आपले खेळायचे त्यांना, बरोबर, पण दिलं लोकांनी 25 पैसे. 25 पैसे, हा 20 पैसे 25 पैसे असं होते तेव्हा. 4 आणि घ्यायचा, 4 आणि बोलायचे त्याला. अच्छा, पण त्यात किंमत होती त्या. तेव्हा रस्ते वगैरे होत होते काय? रस्ते वगैरे काही नाही, दिसे काही नाही ना, काही नाही, काही नाही, पूर्ण जंगल असेल ना, जंगल पाय वाटण जायचं, काही नव्हतं रस्ता, फक्त एसटी असेल, बाकी काही नाही. हे काय आता ट्रक टेम्पो हे आता रिक्षापेक्षा सगळं आता झालं आहे. पहिले बैलगाडी, पहिला बैलगाडी, बैलगाडी शिर नाव दापोली, सुद्धा बैलगाडी किती आहे का दापोली, भरपूर भरपूर, हो दुकानदार मालच किलो हे नाही आणायचं बैलगाडीने, बैलगाडीने. आता बैलगाडी भरपूर गाड्या होत्या बामण्यांच्या. अच्छा, आता सगळ्या लागल्या खुटीला त्यांच्या गाड्या, आता बैलगाड्याच नाही दिसत कशा. आता हे सुंदरची जत्रा भीतर असायची ना, असती जत्रा असते माहिती आहे, मोठी जत्रा असते, मोठ्या जास्त असते इकडं ना, ह्या रस्त्या निश्चित लाईन लागायच्या बैलगाड्याच्या, बैलगाडीच्या. आणि आता जशा गाड्याच्या लागल्या तशा बैलगाड्याच्या लाईन आहे. हो आता काय, आता प्रत्येकांच्या घरात ना गाडी झाली, प्रत्येक घरात गाडी, गरीब असो का आमिर असो गाडी. नाव कसं तुमचं? वसंत माझे कोलंबे, वसंत कोलंबे. चला ठीक आहे, ध्यान द्या.